भोर घाटातील माकडांना स्वखर्चाने खाऊ घालणारा अवलिया। घाटातील टपरी व्यवसाय बंद असल्याने भुकेल्या माकडांना ओम प्रकाश घालतोय हप्त्यातून दोन वेळा खाऊ। स्वतःच्या टपरीवर दरड कोसळली आणि वडील जखमी झाले असताना देखील माकडांना खाऊ घालून भागवत आहे माकडांची भूक। गेली काही वर्ष महाड वरण भोर पुणे घाट हा पावसाळ्यात दरड कोसळली आणि रस्ता खचने कारणाने बहुतेक पावसाळा हा घाट वाहतुकीसाठी बंदच असतो। मात्र या घाटात अनेक टपरी व्यावसायिक आहेत। वारंवार घाट बंदच या टपरी व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे। जुलै महिन्याच्या सुरुवातीला वाघजई मंदिराशेजारी दरड कोसळली आणि या दरडीत वरण गावचे रहिवासी अरुण पवार गंभीर जखमी झाले आणि प्रशासनाने या ठिकाणच्या व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या आणि या ठिकाणचे व्यवसाय बंद झाले। मात्र टपरी धारकांच्या जीवावर पोट भरणारे शेकडो माकडे उपाशी राहू लागले। टपरी व्यवसाय चालू असताना या माकडांना अनेक जण पाव आणि इतर खाद्य खायला देत होते। मात्र आता संपूर्ण व्यवसाय बंद असल्याने या माकडांवर उपासमारीची वेळ आली आणि हीच गोष्ट दरडीखाली सापडून जखमी झाल्या अरुण पवार यांच्या मुलाच्या लक्षात आली आणि ओम प्रकाश पवार हा आठवड्यातून दोन वेळा ही माकडे उपाशी राहू नयेत म्हणून कधी गोणीभर तांदूळ तर कधी गोणीभर गहू तर कधी बिस्किटे असे या मुक्या प्राण्यांना खायला घालत आहे। त्यामुळे ओम प्रकाशांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आपण देखील या रस्त्याने प्रवास करत असाल तर नक्की या मुक्या प्राण्यांना खाऊ घालाल हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।